माणूस म्हणून किती सहन करायचं? माझं आयुष्य एखाद्या अस्तित्वहीन किड्यासारखं झालंय. कुणी यावं आणि पाय देऊन चिवडून जावं. सुखाचं एक लवलेशही नाही हो. दुःख यातनांचा नुसता गाळ साचलाय माझ्या अवतीभोवती. जितके हातपाय हलवतो ना तितका अजून मृतच जातोय. येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी मानसिक छळसत्र घेऊन येतो. आज सकाळी लवकर उठलो कामावर जायला. संडासला गेलो तर ही भली मोठी रांग. मोरीत नळाला पाणी नव्हतं. साहेब, मी इथेच राहतो, मागे दत्ता चाळीत. जन्म इथेच गेला. संडास, पाणी हे तर रोजचेच प्रॉब्लेम आहेत. माझ्या पाचवीला पुजलेले. साहेब, लग्नाला 10 वर्ष झालीत. बायको नांदायचं म्हणून नांदते. तिला असं वाटतं मी तिचं आयुष्य नासवलं. लग्न झाल्यावर काही दिवसांतच तिने मला जवळ येऊ द्यायचं बंद केलं. सतत अंगावर कुत्र्यासारखी भुंकत असते. डबा झालाय. रोज नुसतं धावत सुटायचं. घरी जीव घुसमटतो म्हणून ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये घुसमटतो म्हणून घरी. जायचं तरी कुठे? कारण दोन्ही ठिकाणी मी नकोसाच आहे. साहेब, एखादा सडलेला आळ्या पडलेला कुत्रा असतो ना, ज्याला क्षणभरही कोणी थांबू देत नाही. अख्खं जग त्याला हकलत असतं. मग त्यानं नुसतं धावत सुटायचं.
बसमध्ये चढलो तर सुटे पैसे नाही म्हणून उतरवून दिले. आधीच उशीर झाला होता त्यात हे व्हायचं होतं. ऑफिसच्या पायऱ्या चढताना त्या डुकराचा चेहरा जरी आठवला ना तरी असं वाटतं इथूनच मागे जावं. पण इलाज काय, रोज काहीतरी वाढून ठेवलेलं असतंच ते भोगायचं. बुलाया अंदर जा, मिल गया. आणि माझा शेठ कायम रागात, कधी त्याला हसलेलं बघितलंच नाही, नुसता येता जाता चढत असतो माझ्यावर. तो साला एकदम नफ्फड हो गया. मैंने क्या इधर धर्मशाला खोल के रखा है क्या? हाँ नहीं सर, आज बस में ये बहाने सुनाकर मेरा दिमाग मत खराब कर. अब ये सब काम छोड़कर मैं तेरे प्रॉब्लम सॉल्व करके बैठू. चल 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 निकल. और हाँ, शाम को जाने से पहले जरा मिलके जाना, साला तेरा चैप्टर ही क्लोज कर डालता हूँ. लहानपणी आत्याने माझी कुंडली बनवली होती. त्यात लिहिलं होतं माझे ग्रह व्याघ्रमुखी आहेत, आयुष्य देणारं प्रत्येक सुख ते गिळंकृत करतात. साहेब, कधी कधी असं वाटतं हे अख्खं जग देवाने माझ्यावर चढण्यासाठीच निर्माण केलं. शेठ म्हणू नका, सुपरवायझर म्हणू नका, साला साधा पिऊन सुद्धा माझी खेचतो. दुपारी हॉटेलमध्ये गेलो, उसळ पाव चढलो. विचारलं तर म्हणतो सरकारने टॅक्स लगाया आहे. माधुरचोद सरकार आमच्या खाण्यावर पण उठाव. संध्याकाळी शेठने परत केबिनमध्ये बोलावलं भोसळ व्हायला. एक रुपया है तेरे खिस्से में? एक रुपया? हाँ हाँ सर. है, काम कर, नीचे जाओ, किसी से घर पे एक फोन लगा दे और बता दे मेरी नौकरी गई. अरे नहीं सर. जा जा निकल. क्या है ना, सुधरने वाला तो है. हर दूसरे दिन तू लेट आता ही है. और पगार भी तेरी तेरे अवकाश से ज्यादा है. और एक बात बताऊं क्या, मेरे को ये तेरा थोबड़ा है ना यही पसंद नहीं. हे सगळं सहन करून घरी जावं तर तिथेही कुठलं सुख आहे. घर म्हणजे ना एखाद्या रेल्वे स्टेशन सारखं वाटत. शेवटची गाडी चुकली की जसे आपण नाईलाज असतो रात्र काढतो ना,
तसे। कधी कधी तर मी असंच पाय नेतील तिकडे भटकत राहतो। पण शेवटी घरी जावंच लागतं। अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे ना। एक रात्र तर काय कुठेही काढू शकतो। घरी आल्यावर जे असं येईल ते घ्यायचं आणि एकट्यानेच भूतासारखं खायचं। दोन माणसं एकमेकांशी एकही शब्द न बोलता वर्षानुवर्ष कसे काय राहू शकतात हो एकाच छताखाली। साहेब शरीराची भूक फार बेकार असते हो, वेडपिसं करून सोडते। साहेब या बाईबरोबर मी 10 वर्ष राहतोय, रोज तिचं अंग अंग निहाळतो पण शिवू शकत नाही। घामाचे ओघळ मानेवरून उशीवर उतरत होते। उशी चिंब भिजली होती। गुपचूप भिंतीकडे तोंड करून झोपलो। डोळ्यांसमोर तो टुक्कर, तो कंडक्टर, सुपरवायझर, बायको यांचे चेहरे नाचू लागले। कानाजवळ तीच रोजची फुणफुण। झोप काही अटक करा साहेबांना। Ha 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 ha!